अपडेट्स तुझ्याकडनं जाणून घ्यायचे आहे। यानंतर आता छत्तीसगड मध्ये जाऊया, तिथून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रायपूर मधून रजत। सौरभ, छत्तीसगढ़ मधील सर्व 90 मतदार संघ आहेत, त्यांची मतमोजणी 8 वाजता सुरू होणार आहे। सध्या आपण रायपूर मधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जो आहे सेज बहार परिसरात त्या ठिकाणी आहोत, आणि या ठिकाणी रायपूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या ज्या 7 विधानसभा क्षेत्र आहे त्यांची मतमोजणी केली जाणार आहे। या ठिकाणी प्रशासनाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे, खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे, आणि हळूहळू एक एक उमेदवार आणि वेगवेगळ्या पक्षाचे जे समर्थक आहेत ते या ठिकाणी येत आणि प्रत्येक तपासून आतमध्ये सोडलं जात आहे। छत्तीसगडमध्ये जे काही एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झिट पोलमध्ये जवळपास काँग्रेसला कुठंतरी आघाडी आहे असं दाखवण्यात आलेलं आहे, मात्र भाजप खूप मागे नाही आहे, त्यामुळे छत्तीसगडमध्ये काट्याची लढत आहे अशा पद्धतीचा चित्र जो आहे तो एक्झिट पोल नंतर समोर आलेला आहे। काल रायपूरमध्ये फिरताना आम्ही ठिकठिकाणी लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा असंच चित्र लक्षात आलं, दोन्ही पक्ष जरी आत्मविश्वास दाखवत असले बहुमत मिळवण्याचा तरी कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये धाकधूक आहे, लोकांनाही असं वाटतं आहे की काट्याची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। जर आपण छत्तीसगडच्या 90 जागांचा कुठंतरी एक ॲनालिसिस केला तर लक्षात येते की 23 जागा अशा आहे ज्या दर निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेला जो पक्ष आहे, निवडून आलेला जो आमदार आहे तो बदलला जातो, म्हणजेच ते स्विंग सीट्स आहे। दरवर्षी तिथे निकाल जो आहे तो बदल दर निवडणुकीमध्ये निकाल बदलतो, त्यामुळे या 23 जागांवर काय होते याच्यावर छत्तीसगडचं गणित बहुतांशी अवलंबित राहणार आहे। सोबतच उत्तर छत्तीसगड आणि दक्षिण छत्तीसगड या दोन ठिकाणी मागच्या वेळेला काँग्रेसने 100% यश मिळवलेला होता, म्हणजेच 26 जागांवर उत्तरमधील 14 आणि दक्षिणमधील 12 जागांवर भाजपला 0 जागा मिळालेल्या होत्या, आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतं, भाजप या ठिकाणी किती गेन करू शकतं याच्यावर छत्तीसगडचं गणित राहणार आहे। रायपूर मध्य छत्तीसगडमध्ये येतं आणि सर्वाधिक 64 जागा या भागातून येतात, आणि या 64 जागा आहे त्या ठिकाणी पण दोन्ही पक्षांमध्ये कशी लढत होते याच्यावर छत्तीसगडचं गणित अवलंबित राहणार आहे। नक्कीच बहुजन समाज पक्ष जो आहे तो जरी छोटा पक्ष असला तरी त्यांचा जो काही मतदान असतो तो काँग्रेसला नुकसान पोहोचवतो, त्यामुळे बहुजन समाज पक्ष किती प्रमाणात मतदान घेतं, गोंडवाना गणतंत्र पक्ष जो आहे तो किती प्रमाणात मतदान घेतं याच्यावर छत्तीसगडचा हा संपूर्ण गणित अवलंबित राहणार आहे। सौरभ।